कोरोना संसर्गाच्या काळात राज्यभरात लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांनी आपला रोजगार गमावला, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं. या अडचणीत सापडलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या 1100 छोटे दुकानदार आणि फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला. या योजनेअंतर्गत छोटे दुकानदार फेरीवाल्यांना कमी व्याजदरानं 10,000 रुपयांचं कर्ज देण्याची तरतूद आहे. वाशिम नगरपालिकेच्या वतीनं स्थानिक बँकांकडून गरजूंना कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे. वाशिममधल्या 290 लाभार्थ्यांना सायकल दुरुस्ती, चपलांची दुकानं, दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकानं अशा व्यवसायांसाठी अर्थसहाय्य मिळाल्यानं लाभार्थ्यांना आपल्या व्यवसायाचा नव्यानं प्रारंभ करता आला. कोविड कालावधीमध्ये जे फेरीवाले आहेत, पथविक्रेते आहेत, त्यांचे व्यवसाय डबघाई चालले होते. त्यामुळे मागचे 6 महिने जे पूर्णपणे बंद असलेले व्यवसाय जवळ बंद होते, त्यामुळे त्या फेरीवाल्यांजवळ व्यवसाय करण्यासाठी भांडवल राहिलेले नव्हते. तर त्यामुळे PM स्वनिधी नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना गव्हर्नमेंटने काढलेली आहे. तर त्या या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये 2841 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 1100 अर्ज मंजूर झालेले आहेत. तसेच प्रॉपर स्थानिक वाशिम येथे जवळपास 800 अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी 290 अर्जाचे वाटप झालेले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये काम नव्हतं काही, दुकान बंद होती, तर घरी बसून होतो, तर मजुरी करायचो. प्रधानमंत्री योजनेमुळे 10,000 रुपये मिळाले, तर काम चालू आहे. सगळी समाधानी